सुने सज्जो तो पहला सेंडू इतने मात्र चुकी कर दो एससी रक्षक स्टार्ट इनला गोलंदाज निखिल पुनः आता सज्ज हो इतने मात्र ही सेंडू दिशे वर्दी नियंत्रण नहीं करा भी लगे प्रवीण हल्का आता ने सम्मान दिला चंदुला डिक्लेयर जो गोलंदाज इशाज इतने मात्र काय करते जेल उड़ाला तो प्रयत्न खूब चांगले के लिए प्रयत्न ना अखेर जॉजबी स्टैगर्ड इन शैलेश शैलेश साडी आज चेंडू हा धावा सिंगल डिजिट अजून सुरू आहे आणि पंचांचा इशारा दडपण दबाव सर्व काही झुंजारावं लागतं अलका धने सन्मान डॉट बॉल सन्मान दिला चेंडूला मात्र स्वीप केलं हलक्या अजूनही शिल्लक इथे पुन्हा एकदा स्वीप केलं हलक्या नऊ धावा वाईड बॉल होता अवंदर राव इथे मात्र अलका धने सन्मान त्या चेंडू षटका देईल द्वितीय षटक हा चेंडू वाईड बॉल दुसरा षटक मार्ग टॅप केला चेंडूला चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये सेकंड एंडला प्रवीण पुन्हा सलामी जोडी मैदानाबद्दल अलका धने सन्मान डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅप आणि इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय क्षेत्ररक्षक येत आहे तिथे तरी सुद्धा मात्र मेहनतीची पराकष्ट मैदाना भरती करतोय इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये ढकललं डॉट बॉल शुभ सन्मान इथे मात्र हलक्या त्याने टॅप केला चेंडूला सुरेख क्षेत्ररक्षण 21 धावाला पलका वरती चांगला छेद रावटी संधी आणि इथे मात्र डॉट बॉल वाईड बॉल तीन अलगादाने सन्मान चंद्रला ओवर 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 डॉट बॉल आणि वन टू गो शेवटचा चेंडू षटका देईल इथे मात्र स्वतःला मैदानाकडे गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज शेवटचा षटक घेऊन संघर्ष संघर्ष गोलंदाज ट्रॅक वरती एक रन गोलंदाज त्याने आतापर्यंत गेले वरती 26 टॅप शॉट रन आउटची संधी पहिला धक्का 26 या धावसंख्येवरती जॉर्ज बी इले हॅलो पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला सन्मानाचं की कौल करण्यासाठी हलका त्याने सन्मान द्यायचं होत पण इथे काय घडत गेलाय अवघ्या दोन धावा त्याने आतापर्यंत खर्च केलायत आणि दोन गडी सुद्धा बाद केलेत स्टेप आउट झाले रन आउटची संधी अजून एकदा सन्मान चेंडू चालला डिक्लेअर झोनच्या दिशेने मिळेल एक धाव झाला पहिल्या सत्राचा पहिल्या सत्रातील चार षटकांचा आणि धावा उभारलाय तर चार षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये जॉर्ज इलेव्हन टीमने विचार केला तर 28 आणि 29 धाव्याचं ठेवलं इथे लक्ष शिल्प सम्राट संघाला 24 बॉल मध्ये शैलेश शैलेश आणि इजाज हे बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतोय पाठवलं चेंडूला घोषणा क्षेत्र मूर्ती बनवायची आहे 29 धावांची पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळले ती ज्या आज परंतु रिव्हर्स गेअर टाकावा लागतोय पाहू शकाल जाऊ आपण मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज आहे इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय फटका चांगला इजाज यांचा परंतु सीमारेषेचे रक्षण करणारे खरतर या रात्रीमध्ये हा खेळ रंगलाय क्रिकेटचा पुन्हा एकदा रिव्हर्स अँड पुलचा प्रयत्न अलाउंग दी स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहू तेजसला पाचव्या बॉलवर स्ट्राईक घेऊन आला आहे टॅप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु एकच धाव मेकिंग आहे तिथे बॉल जर तुम्ही खेळलात तर मात्र चार धावा मिळतील आवाज आलाय 1-2 गोचा इथे आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु एक सिंगल मिळेल एक रन आणि बघता हट्टा कट्टा खेळाडू पर्सनॅलिटी खूप छान आहे या खेळाडूची पण त्या पर्सनॅलिटी प्रमाणे खेळायचा इथे केला प्रयत्न समोर होते फिल्डर त्यांनी घेतली झेल पकडला इथे वाईड बॉल एक रन
चला सामन्याला सुरुवात करायचे. एक रन अजून ही 21 धावांची गरज. बॉल निघून चाललेली आहे. खरतर जसे ऋतू बदलतात ना ते बनवायचे आहेत अजूनही. तब्बल 14 चेंडू 20 धावा कठीण संघर्ष आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे जाल तर भी होईल का. कुरुक्षेत्र रणसंग्राम इथे मात्र पुन्हा एकदा फ्लिक करत असताना परंतु पुन्हा एकदा केली चुकी. आणखी एका विकेट चं पतन. विकी हा नो बॉल नो प्लस वन आणि धावांची गरज. डॉट बॉल रनों के लिए खिला पलकावर. 17 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप वरून खेळले परंतु पाहू शकाल आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज त्यावर भिंत बांधणं त्यावर कळत चढवणं हे काम करावं लागेल येणाऱ्या कॅलेंडर्सला. स्टेप आउट करून खेळले परंतु क्या बात आहे क्या बात आहे. फिल्डिंग साठी टाळ्या व्हायला हरकत नाही. मैदानच्या आतमध्ये जबरदस्त फिल्डिंग. रन आउट. व्हॉट अ एफर्ट. विकेट तर 7 चेंडू आणि विजयासाठी. इथून पाहिलं तर अजूनही 17 धावांची गरज. आणि इथे मात्र फेकला डॉट बॉल. चौकार प्रहार करायचे आहेत. अमन गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे पण विकेट. 6 गडी बाद. पुन्हा एकदा इनसाइड एज आणि त्यानंतर बोल्ड झालाय फलंदाज. रस्त्यावर चालावं म्हणजे आम्ही पोचू हा प्रश्न पडला शिल्प सम्राट या संघाला. हार्दिक अभिनंदन टीम.